24 जानेवारी रोजी विमानतळ काम बंद आंदोलन जे आहे हे येथे ओएफ आटा येथे योजलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्पग्रस्त जे आहेत हे एकत्र जमलेले होते। सिडकोचा हा जो काही सिडकोची जी काही मनमानी सुरू आहे त्या मनमानी विरोधात हा लढा पुकारलेला होता असं येथील प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांकडून सांगण्यात येते। आणि आज आपल्यासोबत प्रकल्पग्रस्त येथील जे आहेत भूमिपुत्र गोवर्धन डाऊस जे आहेत, तर सर काय सांगाल की आज येथे सर्व उपस्थित होते भूमिपुत्र एकत्रित आलेले होते, काय सांगा? खरं म्हणजे सांगण्याचं कारण येत्या 13 तारखेला जे दिवा पाटील साहेबांची जयंती होती तिथं भूमिपुत्रांचा जो निर्धार मेळावा होता त्या निर्धार मेळाव्यामध्ये आम्ही आव्हान केलं होतं सिडकोला येत्या 24 तारखेला त्या अगोदर आमच्या जर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या असतील आणि विमानतळाला दिवा पाटीलचं नाव जर देत नसाल तर येत्या 24 तारखेला आम्ही जो काम बंद करण्याचा आंदोलनाचा त्यांना इशारा दिला होता। त्याच्या मध्यंतरी त्या सिडकोनी आमच्यासोबत मीटिंग घेतली आणि त्यात काही त्याही फारसं चांगलं निर्णय दिला नाही, त्याच्यामुळं आजचा आम्हाला तो काम बंद करण्याचं आंदोलन करावं लागला। पण कुठंतरी तुम्हाला सांगावं वाटतं, आमचं यश असं सांगावं वाटतं की आमचा धसका घेऊन काल संध्याकाळपासून या ओवला फाट्यावर 3 ते 4 हजार पोलिसांची फौज तैनात करून हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला होता। तरी पण आज सकाळपासून जी लोकांनी जो उठाव केला त्याला घाबरून आज शिरकोने आम्हाला स्वतःला काम न बंद करता स्वतःहून त्यांनी काम बंद केला। आपण तिथं जाऊन पाणी केले असेल त्यावेळेला तुम्ही सोबत होता, जर तरी पण जर काम चालू असता तर आज कुठल्या परिस्थितीत आम्ही त्यांच्या पोकळणं असतील डंपाळ्याचे तोडफोड करण्याचं आंदोलन आम्ही करणार होतो, परंतु त्यांना कुठं सुदैवाने शानपण सुचलं आणि त्यांनी स्वतःहून जो काम बंद ठेवला त्याचं आम्ही स्वागत करत आहोत। ज्याप्रमाणे सांगण्यात आलेलं होतं की हे जे काही काम बंद आंदोलन असेल तिथे सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र त्या ठिकाणी जाऊन ते काम बंद आंदोलन करतील, परंतु असं झालेलं नव्हतं। काही मोजकीच जी काही व्यक्ती होती ती तिथे गेले होते, मोजकेच प्रतिनिधी तिथे गेलेले होते, काय सांगा? खरंच आपलं म्हणणं बरोबर आहे, आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांची भूमिका होती की आज तिथं सिडकोच्या जिथे प्रत्यक्ष काम चालू तिथं सर्वांनी जायचं होतं, परंतु शासनाचा कुठे दबाव असेल आणि पोलिसांचा कुठे दबाव असेल तिथून मेसेज आला आम्हाला। ॲक्च्युली त्यांनी सांगितलं आम्हाला की तिथं ऑलरेडी काम बंदच आहे, तरी पण आमचा विश्वास बसत नव्हता, म्हणून आम्ही व्यासपीठावर आमच्या नेत्यांनी आमदार साहेबांनी खासदारांनी आम्हाला आवाहन केलं की ठराविक आपल्या 5 गाजा जातील आणि तिथली ती पाहणी करतील, त्याच्यासोबत आपले पत्रकार पण बंधू भगिनी असतील, ती खरोखरच काम बंद आहे का नाही ती आपल्याला स्वाश्वासनी करायची होती। आणि त्यासाठी फक्त आम्ही प्रकल्पाचं सांगून गेलो होतो जर तिथं काम चालू असेल तर आमचा एक फोन येईल तिथं आणि तिथल्या तिथे सिडकोचं काम बंद केलं जाईल हे सांगून आम्ही तिथं काम बंद करण्यासाठी गेलो होतो। याच्या पुढची म्हणजे हे जे काही आंदोलन झालं या हे लाक्षणिक होतं, याच्या पुढची भूमिका काय असेल येथील प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांची? ही तर सुरुवात आहे, तुम्हाला माहिती असेल 1984 साली जसा लढा झाला तसा आज 24 तारखेची ही क्रांती ज्योत पेटवलेली आहे। याच्या पुढे जर आमच्या मागण्या मान्य झाली नाही किंवा दिवा पाटीलचं नाव दिलं नाही तर कुठल्या परिस्थितीत विमानतळाचं काम आम्ही होऊ देणार नाही। तुम्ही आज तिथं बघितलं असेल, तिथं गेलो होतो, ती जागा आमची खाजनाची होती, म्हणजे तिथं शिपडी निघायची, शिपडी म्हणजे तुम्हाला माहीत नसेल जी खायची वस्तू माहिती आहे का, म्हणजे डगडा तर त्याला आपण मेंदू बोलतो, म्हणून सिडकोला आजची हेडिंग देतो की याच्या पुढचं आमचं आंदोलन असे असे की सिडकोच्या अधिकाऱ्यांचे टालू फोडून आम्ही मेंदू खाणार, जोपर्यंत आमच्या विमानतळाला दिवा पाटीलचं नाव मिळत आहे तोपर्यंत सिडकोच्या अधिकाऱ्यांचे टालू फोडून आणि मेंदू खाणार। तर नक्कीच येथील प्रकल्पग्रस्त खऱ्या अर्थाने भूमिपुत्र पेटून उठलाय असंच म्हणावं लागेल। आता याच्या पुढची जी काही भूमिपुत्रांची आणि प्रकल्पग्रस्तांची काय भूमिका असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाजसाठी सह मी दिव्या पाटील दिशा एंटरटेनमेंट एंड न्यूज करिता। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।